सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी मुंबई ठाण्यातून. मुंबई आणि ठाण्यामध्ये स्वाईन फ्लूनं थैमान घातलंय. गेल्या 2 महिन्यात मुंबईत 16 तर ठाण्यात 9 जणांचा स्वाईन फ्लूमुळे बळी गेलाय. ठाण्यामध्ये गेल्या 2 महिन्यात 9 जणांचा मृत्यू झालाय. यात 8 महिलांचा समावेश आहे. ठाण्यामध्ये आतापर्यंत स्वाईन फ्लूचे 135 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांच्या उपचारांसाठी वेगळा कक्ष निर्माण करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातील खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे शहरातील सर्व रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी आज दिल्लीचं एक पथक ठाण्यात आलेलं आहे. तर मुंबईत 16 जून ते 22 जून दरम्यान स्वाईन फ्लू रुग्णांमध्ये 92 ने वाढ झाली आहे. याच दरम्यान मलेरियाचे 95 आणि गॅस्ट्रोचे 201 रुग्ण आढळले. मुंबईत एकूण स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या 353 वर पोहोचली आहे. जून महिन्यात सर्वाधिक स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झाली आहे. 2009 मध्ये 7 स्वरूपात आलेला H1N1 हा विषाणू वातावरणाचा एक अविभाज्य भाग झाला असून सीझनल फ्लू प्रमाणे त्याचं वर्तन झालंय. वातावरणातील बदल आणि कमाल किमान तापमानातील फरक हा H1N1 विषाणूंना पोषक ठरतो आहे. जर स्वाईन फ्लूची लक्षणं आढळून आली ज्यामध्ये सर्दी, खोकला, ताप, घशामध्ये खवखव होणे, सूज येणे, त्यानंतर 38 डिग्रीपेक्षा जास्त ताप असणे, उलटी जुलाब होणे आणि खूप अंगदुखी होणे, अशा प्रकारची जर लक्षणं आढळून आली तर आपल्या तज्ज्ञाकडे जाऊन तातडीने उपचार करावेत. 2 दिवसात जर सर्वसाधारण उपचाराला फरक पडला नाही तर तातडीने स्वाईन फ्लूची तपासणी करून घ्यावी. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून. कपिल, ठाण्यामध्ये आता स्वाईन फ्लूचं थैमान वाढतं आहे, मुंबईतही त्याचंच थैमान वाढताना दिसतं आहे. नेमकी काय कारणं आहेत ही रुग्णांची संख्या वाढण्यामागे, काय सांगाल? नक्कीच हिमाली, एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्वाईन फ्लूमुळे 9 जणांचा बळी गेला ठाण्यामध्ये, त्याचकरून 8 ह्या महिला आहेत. त्याचबरोबर 135 जणांना पॉझिटिव्ह लागण झालेली आहे स्वाईन फ्लूची, त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याचं मूळ कारण आहे जशी जशी उष्णता कमी होईल आणि जसं जसं पावसाळा सुरू होईल किंवा हवामान थंड होत जाईल ती, त्यामुळे स्वाईन फ्लू लागण जास्त प्रमाणात होऊ शकतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्या खास करून उच्चभ्रू जे परिसर आहेत, मेट्रोपॉलिटन सिटीचे परिसर आहेत, म्हणजे ठाण्यातील घोडबंदर परिसर हा मेट्रोपॉलिटन सिटीचे सिटी असा परिसर आहे, त्या ठिकाणी जास्त प्रमाणात ही लागण होताना दिसत आहे. कारण की ज्या प्रकारे जे मनुष्य असतात ते फेऱ्या मारतात किंवा व्यवसायाच्या दृष्टिकोनात बाहेर जातात, ते तिथे लागण होणे शक्य जास्त मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्या एरियामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट करून तिथे काही पथकं रवाना केलेली आहेत. दिल्लीचं एक पथक ठाण्यामध्ये आलेलं आहे, ते पूर्ण चाचणी करत आहे आणि काय उपाययोजना केल्या पाहिजेत ते एक्सपर्ट आहेत, ते सांगणार आहेत. 60 तुकड्या नेमण्यात आलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचा एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो तो ठाणे आणि मुंबईलाही सतावणार आहे. ज्या सामान्य जे रुग्णालय आहेत, जे छोटे 4 ते 5 बेडचे हॉस्पिटल्स आहेत, तिथे जर असा रुग्ण आढळला आणि त्याला जर त्याच्यावर तिथे उपचार सुरू केला तर आजूबाजूचे पेशंट्स आहेत किंवा ज्या परिसर जे वावरतात, मग नर्स असो, वॉर्डबॉय असो, कोणी असो किंवा डॉक्टर असो, ह्यांनाही त्याची लागण होऊ शकते. असे पेशंट ठाणे आणि मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आहेत, त्याची चाचणी होणं गरजेचं आहे, तरच हा आकडा कमी होऊ शकतो असं एक्सपर्टनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता स्वाईन फ्लूकडे सर्वांना लक्ष लागलेलं आहे. अनेक पथकं नेमण्यात आलेली आहेत, सरकारी इस्पितळात त्याचे बेड स्थापना करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता हे सर्व यंत्रणा कशी काम करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. धन्यवाद कपिल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.